अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत काहीशी घट झाली आहे. रविवारी नगर जिल्ह्यामधील कोरोनाबाधितांची आकडेवारी 1000 वरतीच होती. रविवारच्या तुलनेमध्ये सोमवारी कोरोना पेशंटच्या आकडेवारीमध्ये 398 घट झाली आहे. सोमवारी जिल्ह्यामध्ये 668 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील आकडेवारी कमी होऊन 100 आत आली आहे. मात्र पारनेर तालुका आजही नंबर 1 आहे, तर नगर ग्रामीण दुसऱ्या तर कर्जत तालुका तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. सोमवारी आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या चाचणी अहवालात 184, खाजगी प्रयोगशाळेत तपासणी अहवालात 182, अँटीजेन चाचणी 262 असे एकूण 628 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. तालुकानिहाय कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा विचार केला तर पारनेर 93, ग्रामीण 84, कर्जत 65, पाथर्डी 62, संगमनेर 52, नगर शहर 39, शेवगाव 47, राहुरी 28, जामखेड 27, श्रीगोंदा 25, कोपरगाव 24, अकोले 21, नेवासा 20, राहता 16, इतर जिल्हा 12, श्रीरामपूर 5, मिलिटरी हॉस्पिटल 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या पारनेरमधील कोरोना रुग्णसंख्या टॉपवर असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायला हवी असे आवाहन पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे व मुख्याधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.